महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सर्वोच्च मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या मातीला, नव्हे तर तमाम हिंदुस्थानला, स्वाभिमान काय असतो, स्वाभिमानानं कसं जगलं पाहिजे, स्वाभिमानानं कसं उभं राहिलं पाहिजे हे तुम्हा आम्हाला सर्वांना शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे खूप सारे पैलू आहेत, आपण त्यातील एक दोन तीन पैलूवर या ठिकाणी उजळ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यातील पहिला जो आहे तो म्हणजे त्यांचा दूरदृष्टीपणा. शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते काळाच्या कितीतरी पुढचे होते. म्हणजे मध्ययुगीन कालावधीमध्ये आपण भारतावर जे काही आक्रमण झाले, मुघलांपर्यंतचे जे आक्रमण झाले, ते वायव्येकडून खैबर खिंडीतून झाले. शिवाजी महाराज हे भारतातले एकमेव राजे होते की ज्यांनी आरमार दळ प्रबळ केलं. या आरमार दळ प्रबळ करण्यामागचं त्यांचं कारण होतं की त्यांना माहीत होतं की येणारे जे पुढचं भारतावर आक्रमण असणार आहे ते खैबर खिंडीतून नाही होणार, तर ते पाण्याच्या माध्यमातून. आणि म्हणून आरमार दळाची त्यांनी एक प्रबळ असं आरमार दळ त्या ठिकाणी निर्माण केलं. युरोपियन म्हणजे त्या इंग्रज असतील, फ्रेंच असतील, ते सुद्धा या ठिकाणी समुद्र मार्गे चालले. किंवा आत्ता जो झालेला जो कसाबचा हल्ला आहे तो सुद्धा समुद्र मार्गे झालेला आहे. दुर्दैवानं आपण तो शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन जर आपण लक्षात घेतला असता तर पुढे जे काही आपली इंग्रजांची गुलामी म्हणा किंवा आत्ता आपल्यावर जे काही दहशतवादी अतिरेकी हल्ले होत आहेत त्यापासून आपण वाचलो असतो. आणखी एक सर्वात महत्वाची बाब, छत्रपती संभाजीराजांना ज्यावेळेस औरंगजेबानं पकडलं आणि त्यांचा त्या ठिकाणी संभाजीराजे शहीद झाले स्वराज्यासाठी, दुर्दैव होतं त्यावेळेस महाराष्ट्राचं की आपला राजा गेला होता, आपली राजधानी रायगड ती सुद्धा गेली होती, राजमाता येसुबाई, राजपुत्र शाहू हे मुघलांच्या कैदेत होते. म्हणजे राजा नाहीये, राजमाता नाहीये, राजपुत्र नाहीये, राजधानी नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने मराठे त्यावेळेस संपायला पाहिजे होते. पण इतिहासात ज्यावेळेस आपण पाहतो मराठे संपले नाही, मग मराठे उभे कसे राहिले, तर छत्रपती राजाराम रायगडावरून निसटले आणि त्यांनी जिंजीला जाऊन मराठ्यांच्या गादीची पुनर्स्थापना केली. मित्रांनो लक्षात घ्या, हे जिंजी कुठे आहे आणि जिंजी आपल्याकडे कसं आलं, तर शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राज्याभिषेक झाला, राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला आणि दक्षिण दिग्विजय केल्यामुळं कर्नाटक, तामिळनाडू हा जो दक्षिण भाग आहे तो बऱ्यापैकी स्वराज्यामध्ये आला होता. त्यामुळं आपली राजधानी, राजा, राजपुत्र, राजमाता सगळं गेलेलं असताना आपण दक्षिणेकडे जाऊन त्या ठिकाणी राजारामांना ती संधी पुन्हा एकदा या ठिकाणी आपली गादी निर्माण करता आली. आता मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो, हा दक्षिण दिग्विजय जो शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे केलेला होता, मग शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दृष्टीने म्हणजे उत्तरेकडे काही तसं करण्याचं त्यांचं नियोजन होतं का? आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण फार कमनशिबी ठरलो की छत्रपती शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. एखाद्या राजकीय माणसाला 50 वर्षाचं आयुष्य म्हणजे अतिशय कमी आयुष्य, कारण खऱ्या अर्थानं 50 नंतर तुमच्या राजकारणाला गती येत असते. उदाहरणार्थ महात्मा गांधी, महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 झाले आणि भारतातल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ते असहकार आंदोलन 1920 कालावधीमध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने गांधीजी भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. त्यावेळेस गांधीजींचं वय आहे 51 वर्ष. जगातल्या आपण सर्व राजकीय महापुरुषांचं जर चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी 50 नंतर केलेल्या आहेत. दुर्दैवानं छत्रपती शिवाजी महाराज मात्र या बाबतीमध्ये कमनशिबी ठरले. ते छत्रपतींचं दुर्दैव नव्हतं, ते तुमच्या माझ्यासारख्या लाखो करोडो लोकांचं दुर्दैव होत. मिर्झा राजे जयसिंगासोबत झालेला जो तह होता, त्या तहामधल्या ज्या काही प्रमुख 8 होती त्याच्यातले 23 किल्ले तर आपण मुघलांना दिले होते आणि त्या ठिकाणी मराठ्यांच्या वतीने संभाजीराजेंनी 5000 सरदारी स्वीकारायची होती आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी आणि संभाजीराजेंनी आग्र्याला जायचं होतं औरंगजेबाला भेटायला. शिवाजी महाराज
यांनी औरंगजेबाला पूर्णतः ओळखलेलं होतं. आपल्या सगळ्यांना औरंगजेबाचा इतिहास माहित आहे की यानं गादीवर येण्यासाठी स्वतःच्या वडिलाला शहाजहानला कैदेत टाकलं, गादी मिळवण्यासाठी त्याचा स्वतःचा भाऊ दाराशिको आणि आणखी दोघं म्हणजे असे स्वतःच्या तीन मुलाला या औरंगजेबाने या ठिकाणी मारलेलं आहे. शिवाजी महाराजांना हा इतिहास माहीत होता, तरी मग त्या ठिकाणी औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला शिवाजी महाराज का गेले? कारण शिवाजी महाराजांना जसं मी आता सांगितलं दक्षिण दिग्विजयाचं महत्व, तसं शिवाजी राजांना एकदा उत्तर दिग्विजय करायचा होता. जर उर्वरित आयुष्य शिवाजी महाराजांना मिळालं असतं तर शिवाजी महाराजांनी निश्चित उत्तरेला दिग्विजय केला असता. शिवाजी महाराज आग्र्याला किंवा दिल्ली परिसराला जाण्याचं कारण होतं की उत्तर भारतातल्या ज्या बाकीच्या सत्ता आहेत त्यामध्ये राजपूत आहेत, शीख आहेत, जाट आहेत, यांची आपल्याला काही मदत मिळते का? दुसरी गोष्ट ही भौगोलिक परिस्थिती, विंध्याचल ओलांडून जायचं होतं, नर्मदा तापीचे खोरे पाहायचे होते आणि मग या ठिकाणी स्वराज्यातून दिल्लीला आक्रमण करून पुन्हा वापस कसं यायचं याचं स्वतः जाऊन नियोजन करण्यासाठी शिवाजी महाराजांनी उत्तरेकडे जायचा निर्णय घेतला होता, तो आग्र्याला जायचा निर्णय घेतलेला होता. आणि जर शिवाजी महाराजांना आयुष्य वाढून मिळालं असतं तर मला वाटतंय की निश्चित शिवाजी महाराजांनी जी दिल्लीची गादी मिळवल्याशिवाय राहिले नसते. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला काय दिलं? तर मी सर्वप्रथम तुम्हाला जो सांगितला तो स्वाभिमान दिला. सगळ्यात महत्वाचा काय होता हा स्वाभिमान? की हा स्वाभिमान होता की 1680 ला राजांचा मृत्यू झाल्यानंतर 1707 पर्यंत औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा औरंगजेब महाराष्ट्राच्या छताडावर बसला. पण काय मिळालं त्याला? तो स्वराज्याला नेस्तनाभूत करायला आला होता, संपवायला आला होता, शेवटी तो संपला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याला मुठमाती घ्यावी लागली, काही घेऊ शकला नाही, सर्वस्व गमावलं. त्यानंतर जो काही मुघलांचा राज झाला त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण हा होता की स्वतः औरंगजेब 27 वर्ष राजधानी आणि राजखजिन्यापासून दूर होता. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या हा एक पैलू होता. जर तो पैलू आपल्याला त्यावेळेस जर त्यांना आयुष्य मिळालं असतं तर त्यांनी संभाजीराजांना पण सांगितलेल्या गोष्टी होत्या. दुर्दैव होतं आपले दोन्ही छत्रपती त्या ठिकाणी त्यांना ती संधी किंवा वेळ मिळाली नाही. शिवाजी महाराजांनी जी युद्धनीती वापरली हे एक मायक्रो मॅनेजमेंट आहे. आज आपण जे काही मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या डिग्रीज घेतो त्यामध्ये हे शिकवलं जातं की शिवाजी महाराजांनी किती मायक्रो मॅनेजमेंट केलेलं आहे की दिल्लीला आग्र्याला गेलेले तिथून सुटका करून घ्यायची आहे किंवा या ठिकाणी वेगवेगळे संदेश द्यायचे. विज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या मॅनेजमेंटमध्ये केलेला आहे की त्यांना माहित होतं की प्रकाशाचा वेग, आपल्याला माहिती आहे की प्रकाशाचा वेग किती आहे, 3×10^8 म्हणजे त्या ठिकाणी 3×8 द्यावे लागतात एवढा प्रकाशाचा वेग आहे. आणि ध्वनीचा वेग किती आहे, 340 मीटर पर सेकंद. मग शिवाजी महाराजांनी ह्या प्रकाशाचा वेगाचा कुठं वापर केला? तर संदेश देण्यासाठी ते गडावर काय करायचे, धूर करायचे. आणि तो धूर वेगवेगळ्या रंगाचा असायचा, म्हणजे काळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा, आणि तो संकेत असायचा म्हणजे गडावरून दुसऱ्या गडावर माणूस न पाठवता प्रकाशाच्या वेगानं संदेश पाठवण्याचं तंत्रज्ञान शिवाजी महाराजांनी विकसित केलं होतं. आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं गनिमिकावा. काय गनिमिकावा? तर शत्रू बेसावध असताना आपण विद्युत गतीनं शत्रूवर हल्ला करायचा आणि शत्रू सावध व्हायच्या आत त्या ठिकाणी आपलं नुकसान न होऊ देता निघून यायचं, याला गनिमिकावा म्हणतात, याला गोरिला वार म्हणतात. आणि हे जगानं स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्रातल्या तुम्ही मी तरुणाईनं ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. एक कात्रजचा घाट ही संकल्पना आपण सगळेजण वापरतो. कात्रजचा घाट काय होता? कात्रजचा घाट तर शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये बसलेल्या शाहिस्ते खानाला, जो औरंगजेबाचा मामा आहे, त्याला धडा शिकवण्यासाठी शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला आणि शिवाजी महाराजांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणी शाहिस्ते खानाचे बोटं कापले. शाहिस्ते खान ओरडला, त्याचं सैन्य सावध झालं आणि आता ते शिवाजी महाराजांचा पाठलाग करणार. याचा पूर्ण अभ्यास शिवाजी महाराजांनी केला होता. आणि मग याचं एवढं मोठं शाहिस्ते खानाचं सैन्य ते जर मागं लागलं तर त्या ठिकाणी तुंबळ युद्ध होणार आणि काही मावळे धारातीर्थी पडू शकतात. एकही मावळा आपला धारातीर्थी पडला नाही पाहिजे, कारण प्रत्येक मावळा हा लाख मोलाचा होता. हा विचार शिवाजी महाराजांचा असल्यामुळं शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्या ठिकाणी बैल ठेवले होते.
आणि त्या बैलाच्या शिंगांना मशाली, आणि जसे शिवाजी महाराज पुण्याच्या बाहेर निघाले या ठिकाणी सगळे जे काही बैल होते त्यांच्या शिंगाला मशाली पाठवून मशाली पेटवल्या आणि ते सगळे बैल कात्रजच्या घाटाच्या दिशेने काय केले त्यांना पळवण्यात आलं. मग मुघलांच्या सैन्याला काय वाटलं की या ठिकाणी शिवाजी महाराज कात्रजच्या घाटाकडे गेले, म्हणून सगळं मुघलांचं सैन्य कुठं गेलं, कात्रजच्या घाटाकडे. शिवाजी महाराज मात्र दुसऱ्या मार्गाने सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मित्रांनो, शिवाजी महाराज हा तुम्हा आम्हा सगळ्यांचा जगण्याचा समजून घेण्याचा विषय आहे. पेक पर पेक चढावगे तो रात गुजर जाएगी, पेक पर पेक चढावगे तो रात गुजर जाएगी, जिंदगी में एक बार शिवचरित्र पडोगे तो जिंदगी सुधर जाएगी. एवढी ताकद असलेलं हे शिवचरित्र आहे, हे तुम्हा मला सगळ्यांना कळायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. शिवजयंती निमित्त आपण या ठिकाणी शिवचरित्रावर जास्तीत जास्त व्याख्यान ठेवायला पाहिजे, जास्तीत जास्त यावर संवाद ठेवायला पाहिजेत, चर्चा करायला पाहिजेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी शिवचरित्र समजून घेण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. अंकुश नकाते, औरंगाबाद. माझा मोबाईल क्रमांक आहे 95 11 89 77 84. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.